भ्रष्टाचाराचा ठपका ठेवून ज्या बँकांचं संचालक मंडळ बरखास्त झालंय अशा संचालक मंडळातल्या सदस्यांना पुढची 10 वर्ष निवडणूक लढवता येणार नाहीये. मंत्रिमंडळ बैठकीच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हसन मुश्रीफ, जयंत पाटील, मधुकर चव्हाण, दिलीप सोपल, काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार, माणिकराव कोकाटे, विजयसिंग मोहिते पाटील, शिवसेना खासदार आनंदराव आळसूळ, भाजप नेते पांडुरंग फुंडकर, शेकापच्या मीनाक्षी पाटील यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. सहकाराचे नियम न पाळणाऱ्या, उद्दिष्ट प्रमाणे काम न करणाऱ्या आणि केवळ कागदोपत्री अस्तित्व असणाऱ्या राज्यभरातील 40 ते 50 हजार सहकारी सोसायट्यांवर बरखास्तीची टांगती तलवार आहे. या कारवाईतून गृहनिर्माण सोसायटी ही सुटणार नसल्यानं सहकार क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. इतकंच नाही तर लेखा परीक्षणासाठी मुदतवाढीची मागणी होते. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपलं सरकार या वेब पोर्टलद्वारे धुळे जिल्ह्यातल्या तक्रारदाराची घेतलेली नोंद आणि Z24 वृत्तानंतर नाशिक परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक विनोद चौबेंनी स्वतः शिरपूरला येऊन कैफियत जाणून घेतली. तक्रारदार अॅडव्होकेट कुणाल राजपूत यांची भेट घेऊन दोषी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या विरोधात कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. औरंगाबादमध्ये एकीकडे शिवसेना खासदार चंद्रकांत खैरेंच्या मुलीचा थाटामाटात विवाह झाला असताना गंगापूरमधल्या एका तरुणानं अत्यंत साधेपणानं लग्न केलं आहे. दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये कुठलाही गाजावाजा न करता हरिनाम सप्ताहात हा विवाह पार पडला. शेतकरी आत्महत्या हा अत्यंत काळजीचा विषय झाला असताना बुलढाण्यातल्या एका गावानं राज्याला आगळा आदर्श घालून दिलाय. बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तालुक्यातील परडाचर येथून ग्रामपंचायतीनं एक ठराव केलाय. कुणाचीही परवानगी न घेता आपण नक्षल प्रभावित भागात प्रवेश करत त्या भागाचा दौरा केला ही आपली चूकच असल्याचं छत्तीसगड येथून अपहरण झालेल्या पुणेरी तरुणांनी म्हटलं आहे. दुसरीकडे तिन्ही विद्यार्थ्यांना आता गडचिरोली पोलीस घरी सोडायला जाणार असले तरीही आपण त्यांच्या संपर्कात राहणार असल्याचं सूचक विधान देखील स्थानिक पोलिसांनी केलं आहे. अंत्यविधीला अनिष्ट रूढी करण्यास भाग पाडणाऱ्या काशी कापडी समाजातील जात पंचायतीच्या पंचांना अटक झाली आहे. पुण्यातील खडक पोलिसांनी 9 पंचांना अटक केली आहे. शंकर वाटमकर यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नीला अनिष्ट प्रथा पाळण्यास जात पंचायतीनं भाग पाडलं होतं. त्याविरोधात वाटमकर यांची मुलगी कोमलनं आवाज उठवला होता. वैदू समाजाच्या जात पंचायतीनं वाद मिटवण्याकरता पंचांनी केशव शांकट यांच्याकडे 1 लाख रुपयांची मागणी केली आहे. त्याला शांकट यांनी नकार दिलाय. त्यावर जात पंचायतीनं बैठक बोलावून शांकट कुटुंबाला वाईट टाकण्यात आल्याचा फतवा काढलाय. शांकट कुटुंबासह वाशिम तालुक्यात एका लग्नाला गेले असता जात पंचायतीच्या सांगण्यावरून त्या सर्वांना तिथून बाहेर काढण्यात आलं. सरत्या वर्षात पुण्यातील गुन्हेगारीमध्ये 60% वाढ झाली आहे. असं असलं तरी शहरातील गंभीर गुन्ह्याचं प्रमाण बऱ्यापैकी घटलंय. पुणे शहरातील गुन्हेगारी तसंच पोलिसांच्या कामगिरीचा आढावा पोलीस आयुक्तांनी पत्रकार परिषद घेऊन मांडला. विशेष म्हणजे खून तसंच दरोड्यासह चेन स्नॅचिंगच्या घटनांमध्ये उल्लेखनीय घट नोंदवण्यात आली आहे. तर महिलांवरील अत्याचारांमध्ये मात्र वाढ झाल्याचं स्पष्ट झालंय. भाजप सरकारनं सत्तेत येण्यापूर्वी दिलेली आश्वासनं पाळावी यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलातर्फे खासदार डॉ सुभाष भामरे यांच्या घराजवळ डव बजाव आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रीय भोई समाज क्रांती दलातर्फे धुळे लोकसभा मतदारसंघाचे खासदार भामरे यांच्या घरावर डव पाठवत मोर्चा काढला. दिघ्यातल्या अनधिकृत बांधकाम प्रकरणी शिवसेनेच्या 5 नगरसेवकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे. या नगरसेवकांवर कारवाई करण्याची मागणी दिघा घर बचाव संघर्ष समितीनं केली आहे. शिवसेनेचे नगरसेवक जगदीश गवते, शुभांगी गवते, आकाश मढवी, बहादूर बिस्ट आणि राजू कांबळे या 5ही नगरसेवकांच्या नावावर अनधिकृत बांधकाम असल्याचा आरोप करण्यात येतोय. पुणे शहरालगत असलेल्या हिंगणे बुद्रुक गावाचं पुनर्वसन गेल्या 70 वर्षांपासून रखडलं आहे. प्लेगच्या साथीमुळे 1943 साली हिंगणे बुद्रुक गाव स्थलांतरित करण्यात आलं होतं. मात्र गेल्या 70 वर्ष उलटून गेले तरी या गावाचं पुनर्वसन झालं नाही. सरकार ज्या नवीन परिसरात हिंगणे गावाचं पुनर्वसन करणार होतं ती जागा अद्यापही ग्रामस्थांच्या नावे झालेली नाही. उल्हासनगरच्या हद्दीतून जाणाऱ्या कल्याण कर्जत महामार्गावर भर रस्त्यात भरणाऱ्या वाहन बाजाराला महापालिकेनं चांगलाच दणका दिलाय. या मार्गावरील 63 दुकानदारांनी वाहनं ठेवण्यासाठी रस्त्याचा बेकायदेशीर वापर केल्याचा ठपका ठेवून त्यांना 5 कोटी रुपयांचं भाडं आकारण्यात आलंय. त्यासंदर्भातल्या नोटिसा या 63 दुकानांना देण्यात आल्या आहेत.
7 जानेवारीपासून मुंबईत हेलिकॉप्टरवरून तुम्ही सैर करू शकता. मुंबईसह महाराष्ट्रातल्या टुरिझमला प्रोत्साहन देण्यासाठी हेलिकॉप्टर सर्व्हिस देणारी पवनहंस कंपनीनं महाराष्ट्र टुरिझम सोबत करार करत हा अनोखा उपक्रम राबवला आहे, ज्याद्वारे तुम्ही हेलिकॉप्टरमध्ये बसून मुंबई दर्शन घेऊ शकता. नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा कुंडलेश्वर नजीक 2 पिलांसह अस्वल मादी आढळली आहे. वनविभाग या तिघांची सध्या काळजी घेते आहे. पिलांच्या सुरक्षेकरता पिपरपाडा ते इच्छगव्हाण मार्गावर सध्या वाहनबंदी करण्यात आली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून वनविभागाचे कर्मचारी या ठिकाणी तळ ठोकून आहेत. नेचर क्लब ऑफ नाशिकनं शहर परिसरातील धरण तलाव जलाशयाची काही ठिकाणं रामकुंड गोदाकाठासह विविध परिसरात पक्षीगणना सुरू केली आहे, जेणेकरून नाशिककरांना पक्ष्यांची ओळख व्हावी. पक्ष्यांची आजची स्थिती, प्रदूषणाचा पक्ष्यांवर होणारा परिणाम, बदलती पक्ष्यांची घरटी, नायलॉन मांज्याचा परिणाम आदी विषयांवर अभ्यास करण्यात आला. या सर्वेक्षणामध्ये नाशिकमधून पक्षी स्थलांतराचं प्रमाण वाढल्याचा धक्कादायक निष्कर्ष समोर आलाय. हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरातील श्रीनगर कॉलनीमध्ये वास्तव्यास असणाऱ्या सुरेखा जोशी यांनी तब्बल 12 वर्ष खर्ची घालत कठोर परिश्रम घेऊन 5 फुटांची भव्य देहवात तयार केली आहे. या आगळ्या वेगळ्या देहवातीचा कार्यक्रम करण्यात आला. व्यायामाद्वारे वीज निर्मिती करता येऊ शकते असं संशोधन जळगावचे डॉक्टर सतीश पाटील यांनी केली आहे. रोज व्यायामासाठी वापरातील सायकलीचं पाडल मारून वीज निर्मिती शक्य आहे. नुसतं वीज निर्मितीच नाही तर या विजेतून घरातील लाईट, कम्प्युटर, पंखा, टीव्ही हे देखील चालू शकतात असा शोध सतीश पाटील यांनी लावलेला आहे. मायकल फॅरेडे यांच्या सिद्धांताचा आधार घेत पाटील यांनी हे संशोधन केलं आहे. एक 86 वर्षीय छंदवेडी आजीबाई वर्तमानपत्रात वाचता वाचता त्यांना लहानपणीच एक छंद लागला. तो वृत्तपत्रात महिलांबद्दल आलेल्या वेगवेगळ्या मुलाखती आणि त्यांच्या धाडसी कहाण्यांची कात्रणं कापून संग्रह करून ठेवण्याचा. फक्त महिलांबद्दलच्या कात्रणांचा विश्वकोश करणाऱ्या कदाचित राज्यांमधील त्या एकमेवच महिला असाव्यात. त्या आजही हे संकलन करतायत. तब्बल 1000 हून अधिक वह्या या त्यांच्या कात्रणांनी भरलेल्या आहेत. जिल्हा परिषद शाळांचा विषय आला की त्या सुविधांचा अभाव, शिक्षणाचा दर्जा अशा अनेक गोष्टींवर चर्चा होते. मात्र वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यातील कोली आणि खेकडी या दुर्गम भागातील शाळांनी हा समज खोटा ठरवलाय. शाळेत फळा आणि खडू हद्दपार झाले असून टॅबद्वारे या शाळेतील विद्यार्थी शिकतात. तसंच 3 इडियट 3 इडियट मधल्या प्रिन्सिपल सहस्रबुद्धींसारखे एकाच वेळी दोन्ही हाताने लिहिण्याची कला देखील आत्मसात केली आहे. वर्गमित्रांचं अपहरण करून झटपट श्रीमंत होण्याचा 2 विद्यार्थ्यांचा फिल्म स्टाईल फंडा त्यांच्याच अंगलट आला आहे. यवतमाळच्या दारव्हा इथल्या मुंगसाजी महाविद्यालयात शिकणारा आशुतोष राठोड अचानक बेपत्ता झाला. दुसऱ्या दिवशी त्याचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला. पोलिसांनी 24 तासात या रहस्यमय खुनाचा उलगडा केला. त्यात आशुतोषचे खास वर्गमित्र अक्षय तीरमारे आणि सौरभ दुर्गे हेच त्यांचे मारेकरी असल्याचं उघड झालं. नवी मुंबईतल्या कामोठे सेक्टर 35 इथे भिकाऱ्याच्या वेशात आलेल्या 4 महिलांनी लहान मुलांच्या मदतीनं कंगना ज्वेलर्सच्या दुकानातल्या 15 लाखांचे दागिने चोरले. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला असून आरोपींपैकी एकीला तात्काळ नागरिकांनी पोलिसांच्या मदतीनं पकडलं आहे. विपश्यना विद्येचे प्रणेते सत्यनारायण गोयंका यांच्या पत्नी इलायची देवी गोयंका यांचं अंधेरी इथे राहत्या घरी अल्पशा आजारानं निधन झालं. वयाच्या 85व्या वर्षी त्यांना देवाज्ञा झाली. त्यांच्यावरती आज सकाळी 10 वाजता अंत्ययात्रेला सुरुवात होणार आहे त्यांच्या राहत्या घरून. विपश्यनेचा प्रसार आणि प्रचार करण्यात इलायची देवी यांनी पती सत्यनारायण गोयंका यांच्यासोबत मोलाची कामगिरी बजावली. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.